अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जळगाव दौऱ्यावर होते। यावेळी त्यांची आयएमएच्या पदाधिकाऱ्यांशी नियोजन भवनात बैठक संपन्न झाली। सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सर्वाधिक दिसून येत असून तो रोखण्यासाठी शासन प्रयत्नशील तर आहेच, परंतु या परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालये तात्काळ सुरू करावेत असे मंत्री टोपे या बैठकीत म्हणाले। त्यासाठी आयएमएला 2000 पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। तसेच जे खाजगी रुग्णालये सुरू होणार नाहीत त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने करावी असे निर्देश मंत्री टोपे यांनी या बैठकीत दिले आहेत। जे काही तालुका स्तरावर क्वारंटीन इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन लोक आहेत, संस्थात्मक अलगीकरण करणार असणारे जे काही ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी सुद्धा मला वाटतं प्रॉपर काळजी घेण्याची गरज आहे। तिथली स्वच्छता, तिथलं भोजन आणि तिथं डॉक्टर्सची सुद्धा व्यवस्थित असण्याची आवश्यकता, त्या सगळ्या डॉक्टर्सची पदं भरून त्या ठिकाणी सुद्धा इन्स्टिट्यूशनल क्वारंटीनमध्ये लोकांना असं वाटता कामा नये की कुठेतरी आम्हाला कैदेत आणलेलं आहे, आणि त्यामुळे त्याही बाबतीतली जरा काळजी घेण्याच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मला वाटतं तोही विषय व्यवस्थित होऊ शकेल। तर अशा काही महत्त्वाच्या सूचना होत्या ज्या आम्ही दिलेल्या आहेत आणि साधारणपणे आपण या सगळे जे काही मुद्दे मी सांगितलेत या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आम्ही चर्चा करून निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि मला खात्री आहे की याचा अल्टिमेटली आमचा उद्दिष्ट काय असणार, तर आम्हाला इथं मृत्यूदर कमी करायचा, आम्हाला इथं नवीन संख्या वाढू नये, कंटेनमेंट झोन्स वाढू नये। इथं 197 कंटेनमेंट झोन आहेत, 197, तर ते आता कमीत कमी वाढावेत, जास्त वाढू नये, स्प्रेड होऊ नये या दृष्टिकोनातून एसपींना सूचना देण्यात आलेल्या आहेत की बाबा कुठल्याही परिस्थितीत जिथं अधिक कडक त्या ठिकाणी पेरिमीटर कंट्रोल ज्याला म्हणतो आपण, तो पेरिमीटर कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे। जसं भुसावळमध्ये आहे तर भुसावळ वगैरेमध्ये तर त्या ठिकाणी त्यांनी जी गरज पडेल ती वापरावी, परंतु स्प्रेड होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। किंवा मला जे सांगण्यात येतं जळगाव शहर आणि भुसावळ हे दोनच ठिकाणं आता संख्या वाढती, बाकी सगळीकडे एखाद दोन केसेस येतात, त्या आता हा आजारच कॉन्टॅजियस खूप आहे, हा आजारच संसर्गजन्य खूप आहे, आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की तो संख्या वाढणार। मी माध्यमांना सुद्धा सांगेल संख्या वाढली म्हणून निगेटिव्ह चित्र जळगावचं निर्माण करण्याचं कारण नाही, जळगाव कंट्रोलमध्ये सुद्धा खूप आहे, जळगावमध्ये 50% लोक डिस्चार्जसुद्धा झालेले आणि जळगावमध्ये आज 102 डेथ्स आहेत। आता या 102 डेथ्समध्ये 50% मृत्यू हे साधारणपणे 24 ते 48 तासाच्या दरम्यान झालेले आहेत, म्हणजे शेवटच्या क्षणाला लोक आले आणि त्यामुळे झाले। तर आता हे का होतं, एकतर स्वतःचं अज्ञानही असतं की लोक लपवतात आणि अजिबात सांगतच नाही आणि ज्यावेळी हाताच्या बाहेर परिस्थिती जाते त्यावेळेस दवाखान्यात जातात, तर ही त्या व्यक्तीची पण खूप मोठी चूक असते, पण त्याबरोबरच शेवटी त्या व्यक्तीची चूक म्हणण्यापेक्षा आपण एका समाजाची सेवा प्रामाणिकपणे करत असताना जे सर्वे करतो तो अधिक बिनचूक आणि अधिक जाऊन परिणामकारक होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला अधिक जास्त लक्ष द्यावं असंही प्रशासनाला मी आजच्या या निमित्ताने सांगितलं की जेणेकरून माझ्या दृष्टिकोनातून जे 50% शेवटच्या क्षणाला आलेले ते सर्व्हिलन्समधून चुकू नये, ते जर का लक्षात आलं, लवकर लक्षात आलं तर त्यांना लवकर ॲडमिट करता येईल आणि लवकर ॲडमिट केलं तर त्यांचा लवकर उपचार करता येईल, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे। तर तो एक महत्त्वाचा आम्ही महत्त्वाची सूचना दिली, पहिलं की ट्रेसिंग प्रॉपर करा, अधिक परिणामकारक करा, अगदी शब्दशः सांगायचं म्हटलं तर अधिक परिणामकारक करा आणि त्याचा संदर्भ असा की 50% डेथ्स ह्या शेवटच्या क्षणाला झाल्या, त्या दृष्टिकोनातून ही सूचना आहे। दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो टेस्टिंगचा। जरूर पूर्वीच्या काही म्हणजे मे महिन्यामध्ये ज्यावेळी अचानकपणे सर्ज आला, म्हणजे आम्ही जे आता बघितलेले आकडे एप्रिल महिन्यामध्ये काहीतरी 35-40 पर्यंत आकडा होता, पण मे महिन्यामध्ये एकदम 600 पर्यंत 650 पर्यंत आकडा गेला, तर तो किती पटीनं वाढला तुम्ही लक्षात घ्या की 20 पटीनं वाढला असेल, आणि तो जर असा वाढला तर त्या दृष्टिकोनातून
आपल्याला टेस्टिंग फॅसिलिटीज, कारण एका इंडेक्स केसला साधारण 10 लोक लागतात हाय रिस्कमध्ये, म्हणजे जर 10 असतील तर 100 लोकांची टेस्टिंग करावी लागते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इथे टेस्टिंग फॅसिलिटीज कलेक्टर्सनी, माननीय पालकमंत्री महोदयांनी प्रयत्न करून इथे स्वतःची टेस्टिंग फॅसिलिटीज निर्माण केल्या, ही चांगली बाब केली. पण शेवटी नवीन हा आजार आहे, एकदम सगळ्या गोष्टी आपल्याला वाटलं नाही की बाबा नाशिक आणि मुंबईवरून होऊ शकले, पण नाही झाल्यामुळे थोडं टेस्टिंगची सुद्धा काही प्रमाणात मी म्हणेल की डिले, त्याच्यात काही रिपोर्ट यायला डिले झाले होते. आता आम्ही अत्यंत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, प्रायव्हेट लॅब्समधून करा, काहीही करा. नाशिकमध्ये काही जो कृष्णा लॅब आहेत त्यांच्याकडे, काही मुंबईमध्ये, परंतु 24 तास मिनिमम आणि 48 तास मॅक्झिमम यामध्ये टेस्टिंगचा रिपोर्ट आला पाहिजे. 4 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस अशा पद्धतीचा रिपोर्ट यायला जर वेळ लागत असेल तर तो चुकीचा आहे. आणि त्यामुळे या टेस्टिंगच्या संदर्भात सुद्धा अत्यंत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, आणि मला वाटतं की त्या बाबतीत कलेक्टरांनी सुद्धा, डेप्टी कलेक्टर लेवलचा एक सक्षम अधिकारी त्यासाठी नेमलेले आहेत. सिव्हिल सर्जनला सर्व पद्धतीनं जबाबदारी दिलेली आहे, जर चुका झाल्या तर त्यामध्ये ते सगळे लोक जबाबदार राहतील. पण इथून पुढे टेस्टिंग स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट यायला 24 तास मिनिमम आणि 48 तास मॅक्झिममच्या वर लागताच कामा नये, हा एक दुसरा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. तिसरा महत्त्वाचा आहे, जो सगळ्यात जळगावच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, तो ट्रीटमेंटच्या अनुषंगाने. आज मृत्यूदर 12% जो गेला त्याचं कारणच मी सांगितलं तसं, एकतर 50% मृत्यू हे शेवटच्या क्षणात आले, आणि एकेकी सर्वदूर जे पाहायला मिळतं कोमॉर्बिडिटीमुळे, आणि 40 पासून तर 70-80 वर्षाच्या वयापर्यंत, 40 आत मृत्यू नाहीच आहेत, परंतु 50 आणि 60 पुढे आणि 70-80 दरम्यानचे मृत्यू जास्त आहेत. जास्त म्हणण्यापेक्षा सर्व तेच आहेत, आणि त्यामुळं एकेकी आपल्याला मृत्यूदर कमी करणे हा सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आपलं आहे. जिथे महाराष्ट्राचा मृत्यूदर 3.1 आहे, तिथं आपण 4 पटीनं जळगाव का? आणि म्हणून मग त्या दृष्टिकोनातून आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्याच्यामध्ये एक टास्क फोर्स, म्हणजे काय असतं, आता मुंबईमधला आमचा प्रॅक्टिकल अनुभव असा आहे की मुंबईचा मृत्यूदर 7 गेला, 9 गेला होता, आणि तो आम्ही तिथे एक टास्क फोर्स केला, जे मुंबईमधले बेस्ट डॉक्टर्स आहेत, मग ते इंटेन्सिव्हिस्ट असतील किंवा अन्य फिजिशियन असतील, तिथले घेतले. तसंच मुंबईचा सल्ला तर आपल्याला मिळेल, त्या टास्क फोर्सचा सल्ला आपल्याला इथल्या डॉक्टर्सला सुद्धा घेता येईल आणि घेतलाच पाहिजे. पण इथले सुद्धा जे नामांकित डॉक्टर्स आहेत सगळे, त्या डॉक्टर्सची एक टीम तयार केली पाहिजे, आणि त्या टीमनी इथल्या सिरियस क्रिटिकल पेशंट्सला सल्ला दिला पाहिजे, नवे ट्रीटमेंटसुद्धा केली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून इथे डॉक्टर सुनील चौधरी असतील, डॉक्टर महाजन, चांडक, पाटील, बधे, रवींद्र पाटील, डॉक्टर राहुल महाजन, डॉक्टर नागोजी चव्हाण यांचे हे सिव्हिल सर्जन आहेत. तर यांच्या ह्या सगळ्यांच्या बरोबरीनं एक टास्क फोर्स, की ज्याच्यामध्ये मेडिसिन, चेस्ट, नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे रिनलच्या संदर्भाने, ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कॅन्सरच्या संदर्भाने, इंटेन्सिव्हिस्ट जे ICU असतात ते, आणि फिजिशियन्स यांची टीम राहील. तर यांचा सल्ला आणि यांना सुद्धा जे काही, समजा कधी कधी अतिशय मोठ्या पद्धतीनं, कारण हा आजार असा नवीन असल्यामुळं कधी कधी फार हायपर इम्युनिटी वाढते, आणि त्याला आपण सेप्टो काय म्हणतो आपण त्याला, सायटोस्काईन स्टॉर्म, तर सायटोस्काईन स्टॉर्म निर्माण होतो. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा या डॉक्टर्सला सगळं काय उपचार घ्यायचा कधी कधी माहिती नसतो, आणि म्हणून मुंबईची जी टास्क फोर्सची टीम आहे त्यांना सुद्धा त्यांनी सल्ला घेतला पाहिजे. पण आता एवढं मुंबईमध्ये एक मेडिकल हब आहे, तरी सुद्धा आपल्याला मृत्यू पेशंटचा व्हावा ही चुकीची गोष्ट आहे, आणि म्हणून मुंबईचा सल्ला असेल आणि इथल्या बेस्ट डॉक्टरची टीम असेल, यांच्या माध्यमातून ही टास्क कमिटी चांगल्या पद्धतीनं काम करेल असं माझं विश्वास आहे. त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की आपल्याला उपचाराच्या दृष्टिकोनातून आज जसं एक बाहेरचे IMA डॉक्टर्सशी आपण घेतोय, दुसरा महत्त्वाचा काय की आज IMA डॉक्टर 2-3 तास सल्ला हे देत आहेत, परंतु त्यांची संख्यासुद्धा IMA वाढली पाहिजे. आता मी IMA बरोबर मिटिंग घेतोय, त्यांनी कंपल्सरीली आपल्याला फुल टाईम सर्व्हिस दिली पाहिजे, 8 तास 10 तास सर्व्हिस दिली पाहिजे,
आणि ती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या डॉक्टरनी दिली पाहिजे. तर तो एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्या निर्णयाची सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं चांगला प्रभाव दिसेल असा मला विश्वास आहे. त्यामुळं IMAचे सुद्धा बेस्ट डॉक्टर्स इथं आम्ही घेणार आहोत. त्याची सुद्धा आम्ही ॲक्च्युअल ऑर्डर्स नावानी ऑर्डर्स कलेक्टर साहेब काढतील आणि त्यांनी दररोजच्या दररोज सेवा दिलीच पाहिजे. च त्याला शब्द आहे त्यात, कारण आपल्याला डॉक्टरची सेवा घेण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून ती सेवा आम्ही घेणार. आज सामान्य लोकांचा जीव वाचवण्यासाठी घेणार, तो एक दुसरा महत्त्वाचा निर्णय राहील. तिसरा महत्त्वाचा विषय असा आहे की आज इथे मेडिकल कॉलेज आहे. जळगाव फार सुदैवी आहे की मेडिकल कॉलेज आहे इथे. ठीक आहे, अजून 4 वर्ष पूर्ण झाले नसल्यामुळे अजून रेसिडेन्शियल डॉक्टर्स इथे मिळत नाहीत की जे MBBS पासआउट झालेले डॉक्टर्स जे PG करण्यासाठी इथे अधिक मुबलक पद्धतीनं जसं मुंबईत पुण्यात मिळतात इथे मिळू शकत नाही आहेत. पण हरकत नाही, इथे प्रोफेसर आहेत, लेक्चरर्स आहेत. त्या प्रोफेसर लेक्चरर्सची सुद्धा जरा अधिक परिणामकारक सेवा मिळायला पाहिजे. म्हणजे मी असं म्हणेल की बाबा इथं एवढं मोठं मेडिकल कॉलेज आहे, तिथे जर टीचिंग करणारी जी फॅकल्टीजची जी लोक आहेत त्यांनी ICU जाऊन सेवा दिली पाहिजे आणि त्यांची सेवा अधिक प्रभावी आणि परिणामकारक आहे का नाही यावर सुद्धा कलेक्टर साहेबांनी लक्षच दिलं पाहिजे जाणीवपूर्वक. हे सुद्धा जरा आवश्यक झालं आहे, कारण आम्हाला असं जाणवतं आहे की ती सेवा प्रॉपरली मिळत नाही. म्हणून मग CCTV गरज लागत असेल तर आम्ही म्हणालो की CCTV बसवा आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवा की सगळे लोक दररोज सिरियस पेशंट्सकडे जात आहेत का नाही, तिथं वेळ देत आहेत का नाही, सगळ्या गोष्टी बघा असं सुद्धा बारकाईने लक्ष देण्याचं काम गव्हर्नमेंटच्या मेडिकलच्या म्हणजे डॉक्टर्सनी केलंच पाहिजे हा सुद्धा त्यातला भाग आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट डॉक्टर्सची जी टीम आहे त्यांनी कार्यक्षमतेने काम करावं, IMAचे डॉक्टर्सनी त्यांना मदत करावी, इवन मुंबईच्या टास्क फोर्सनी त्यांना मदत करावी असं सगळा विषय आहे. हा झाला डॉक्टर्ससाठी. आता आणखीन काय की आता तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा जे रुरल हॉस्पिटल आहेत म्हणजे ग्रामीण रुग्णालय आहेत, तर या ठिकाणी सुद्धा आता आपण पेशंट्स ठेवतो आहोत. असा एक तालुका आता मला वाटतं एखादा तालुका सोडला तर सगळीकडे पेशंट्स आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा सगळे डॉक्टर्स असले पाहिजे. म्हणून एक आम्ही सांगू, इथे कॉर्पोरेशनचे हॉस्पिटलचे डॉक्टर असो किंवा ग्रामीण रुग्णालयाचे ANM MPW आणि PSC लागणारा डॉक्टर असो, जर कोविडशी संदर्भात त्याची गरज असेल तर तो 100% भरण्याचा अधिकार कलेक्टरांना आहे आणि कलेक्टरांनी ते 100% पद भरले पाहिजे. जर पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.